स्टेट बँकेच्या एटीएम बूथ मध्ये एक व्यक्ती पैसे काढत असताना त्रुटी येत होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीनं मदत करतो म्हणत त्याच्याकडून पासवर्ड विचारून पैसे काढून देता असं सांगितलं. मात्र त्या अज्ञातानं एटीएम कार्ड अदलाबदल करत पोबारा केला असून दुसऱ्या एटीएम मधून अज्ञातानं त्याच्या खात्यातून 80,000 रोकड काढून नेली आहे. या प्रकरणी शहादा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहादा शहरातील दीपक निकुंभे हे पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये गेले होते. या दरम्यान पैसे निघत नसल्यानं अडचणी येत होत्या. यावेळी मागून आलेल्या अज्ञातानं त्यांच्या पासवर्ड माहिती करून घेत त्याच्याकडील एटीएम कार्डची फेरफार करून त्यांची दिशाभूल केली. अज्ञात व्यक्ती ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहरासह तालुक्यातील नागरिकांना ही व्यक्ती आढळल्यास शहादा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षकांनी केलं आहे.